मित्रांनो, आता आपण लॅटिस पद्धतीने कसे गणित करतात, त्यानंतर दशकाचा गुणाकार कसं करतात, लॅटिस पद्धतीने गुणाकार कसं करतात, उभ्या मांडीने गुणाकार कसं करतात हे आपण समजावून घेतलं, बरोबर आहे ना। आता आपण शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते आपण आता बघूया। तर बघा, मी इथे एक उदाहरण लिहिलेलं आहे, एका बर्नीत 48 चॉकलेट आहे, याप्रमाणे 8 बर्नीतील एकूण चॉकलेट किती। म्हणजेच काय करायचं आपल्याला, एका बर्नीत किती चॉकलेट भावतात, 48। मग त्याच्यासाठी आपल्याला यावं लागेल 48। अशा किती बर्नरमध्ये चॉकलेट विचारलेले आहेत, 8 बर्नर, म्हणून गुणिला 8। बघा, एका बर्नीत 48 चॉकलेट भावतात, तर 8 बर्नरमध्ये किती चॉकलेट असतील। तर बघा, मग आधी काय करायचं, एककाचा गुणाकार, 8 8 64, 64 मधून मागचा 4 खाली, पुढचा 6 हच्चा, त्यानंतर 8 पाढा 4 पर्यंत, 8 32 32 32 आणि 6 बोला 38, किती 38 38। आता पहा, शतकाच्या ठिकाणी शतक, दशकाच्या ठिकाणी दशक, आणि एककाच्या ठिकाणी एकक, आणि उत्तर आलं 384। आणि म्हणून एकूण चॉकलेट किती झाले, 384। म्हणजे एका बर्नीत 48 चॉकलेट, याप्रमाणे 8 बर्नीत किती चॉकलेट असतील, 384 चॉकलेट। लक्षात आलं का तुमच्या? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शाब्दिक उदाहरण शिकतोय। आता शाब्दिक उदाहरण नेमकं कसं सोडवायचे तर बघा, आणि कसं ओळखायचे, कोणती क्रिया करायची। तर एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला एका वस्तूची किंमत किंवा एका बर्नीत किती वस्तू मावतात किंवा एका गठ्ठ्यात किती वस्तू आहेत किंवा एका टोपलीत किती फळं आहेत हे जर दिलेलं असेल त्यावेळेस, आणि त्याच्यावरून जर तुम्हाला जास्तची संख्या विचारली असेल तर त्यावेळेस काय करायचं, गुणाकार करायचा। तर बघा, आता या ठिकाणी आपण बघूया, एका वहीची किंमत 35 रुपये, याप्रमाणे 5 वह्यांची किंमत किती रुपये। मग काय करायचं आहे, गुणाकार। कसं, तर एका वहीची किंमत दिलेली आहे तुम्हाला, आणि एका वहीच्या किमतीवरून आपल्याला किती वह्यांची किंमत काढायची आहे, 5 वह्यांची। मग काय करायचं, 35, एका वहीची किंमत 35 गुणिला किती वह्यांची किंमत काढायची आपल्याला, 5, म्हणून 5। मग 35 गुणिला 5, मग 5 पाळा आधी 5 पर्यंत म्हणायचं, 5 5 25, 25 मधून मागचा 5 खाली, पुढचा 2 डोक्यावर हच्चा, त्यानंतर 5 पाळा 3 पर्यंत, 5 3 15 15 15 आणि 8 2 17 17, आणि उत्तर आलं 175। म्हणजे 5 वह्यांची किंमत किती रुपये होईल, 175 रुपये, किती होईल, 175। आता कसं काल लक्षात आलं ना तुमच्या, हो। नाही समजलं असेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि समजावून घ्या।